हरकत नाही कशी, हरकत आहे. अहो असं कसं अचानक आज येत आहे? उद्या येणार होते ना. आणि काय हो, तुम्ही परस्पर हो कशाला म्हणालात? अगं त्यांनी विचारलं, मी हो म्हणालो. इतकं सोपं आहे ते. अरुंधतीचा फोन आला होता. असा कसा फोन केला तिनं? आपली काहीच तयारी नाहीये. कांचन अगं तयारी कसली करायची आहे? ते काय लग्नाची बोलणी करण्यासाठी येत नाही आहेत, ते आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत, आपली एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठी येत आहेत. त्यात कसली आली तयारी करायची? तुम्हाला नाही समजायचं, खूप काही करायचं असतं. तुम्हा पुरुषांना ना काहीच करायचं नसतं. आले की गप्पा मारायच्या, यायची त्याची ओळख करायची आणि बोलत बसायचं, खायचं प्यायचं आणि नंतर पुन्हा नक्की यायचं. हा असं म्हणायचं. आम्हा बायकांना सगळं करावं लागतं. आजी तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना, मी करेन सगळं. कांचन अगं कुठल्या जमान्याचं बोलतेस तू? गेला तो जमाना. अगं आपल्याकडे मुलं आणि मुली मिळून सगळं करतात एकत्र. अभी आणि यश तिला करतील ना मदत, आणि त्यांचा फोन आल्यानंतर तुम्ही आज येऊ नका असं सांगायचं होतं का मी? अप्पा येऊ दे त्यांना, मी आणि अनघा सगळं मॅनेज करतो. मी सुद्धा मदत करतो तुम्हाला. जरा फ्रेश होऊन येतो आणि मग लागूयात कामाला. हां आणि काय आणायचं असेल तर मला सांगा, मी आणतो. हां आलोच. एक मिनिट थांबा सगळे, मी मेंटली प्रिपेअर्ड नाहीये. म्हणजे काय? आजी म्हणजे तिला म्हणायचंय मानसिक तयारी नाही झाली तिची अजून. ए भाई आता आणखीन कसली मानसिक तयारी करायची तुला? आजी अगं असे अचानक काय येत आहेत हे? माझी मनाची तयारी नाही झाली अजून. मी अनिशला सांगते आज नाही जमणार, तो सांगेल त्यांना. हे बघ ईशा प्लीज तू असं करू नकोस, तू असं केलंच ना तर चुकीचा मेसेज जाईल. अरे तू तरी समजून घे ना प्लीज, मी रेडी नाही आहे, मला अजून थोडा वेळ हवा आहे. ईशा ईशा ईशू बाळा यश बरोबर बोलतो. अगं असं नको करूस प्लीज, प्लीज असं नको करूस. येऊ दे ना त्यांना. तू ही मीटिंग इतकी फॉर्मल का घेतेस सांग मला? रिलॅक्स 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 रिलॅक्स. अगं ते आपल्याला सगळ्यांना भेटायला येत आहे, फक्त तुला एकटीला नाही. सो गो विथ द फ्लो ओके. आणि मला सांग, अनिशच्या प्रेमात पडताना मनाची तयारी करून मग निर्णय घेतला होतास का? नाही ना. मग आज तुला त्याच्याच आई वडिलांना भेटायचंय. आणि मला तरी अनिशकडे बघून असं वाटतं की त्याचे आई वडील सुद्धा खूप छान स्वभावाचे असणार. ईशू ते तुला जज करायला येत नाही आहे, त्यांचं इथे येण्याचं कारण वेगळं आहे. लग्न होताना तुमच्या बरोबर दोन कुटुंब सुद्धा जोडली जातात. सो जर कोणाला प्रेशर घेण्याची गरज असेल ना तर ती आम्हाला आहे, कारण आमच्यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यात कोणत्याच अडचणी येता का म्हणे. तुला सासरी पाठवण्याची तयारी नाही झालेली आमची सुद्धा, पण तुला खुश बघण्याची तयारी कधीच झाली. काय अप्पा? संजना किती अरुंधती सारखं बोललीस ग. ती इथे असती ना तर तिनं सुद्धा ईशाला असंच समजावलं असतं. ईशा संजना अगदी बरोबर बोलतीये. हो आणि कांचन तू उगाच गडबड करू नकोस, सगळं आरामात होईल. आत्ता कुठे ती मंडळी अरुंधतीकडे पोहोचलेली आहे, त्यांना इथे यायला पुष्कळ वेळ आहे. आणि हो महत्वाचं म्हणजे ते आपल्याकडे जेवणार नाही आहेत. अगं तिकडे सुलेखा ताई आणि अरुंधतीनी सगळं करून ठेवलंय. नशीब आज आपल्याकडे ते फक्त भेटायला येत आहेत. म्हणजे आज येत आहेत ते लोक? उद्या येणार होते ना. एवढी काय घाई आहे त्यांना? अप्पा मला काहीतरी गडबड वाटतेय. अरे कसली गडबड वाटते तुला? अप्पा पैसे हवे असले की प्रॉपर्टीचा कसा डिस्ट्रेस सेल करतात ना तसं वाटतंय मला. त्या अनिशनी नक्की काहीतरी घोळ घातला असणार म्हणून त्याचे आई वडील त्याचं लग्न लावून द्यायची घाई करतायत. अरे एवढंच कारण असू शकतं का? मग काय लग्नाचं वय निघून चाललंय का त्याचं? एवढं सुद्धा थांबता येत नाहीये त्यांना. म्हणून मला माझ्या मुलीचं लग्न त्या मुलाशी लावून द्यायचं नाहीये. बरं झालं मी लवकर आलो.
हे जितक्या लवकरात लवकर घडेल ना तितकं चांगलं आहे. उद्याऐवजी आजच त्यांना नकार द्यायला आवडेल मला. येऊ दे त्यांना. बाबा 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 प्लीज असं करू नका. प्लीज माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच म्हणतोय मी, तुझ्याच आयुष्याचा प्रश्न आहे आणि अनिश त्याचं उत्तर नाही आहे. कळलं का?